बावनकुळे इथून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहत आहेत, काय वाटतं कोण निवडून येऊ शकते? बावनकुळेच्या सीटवर शुअरच आहे एकदम. प्रदेशाध्यक्ष राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, काम करणारं व्यक्तिमत्व. आम्हाला बावनकुळेच पाहिजे. कोण वाटतं कोण निवडून येईल? आता ते लोकांच्या मतावर आहे. बावनकुळे विरुद्ध भोयर असा सामना इथे आहे, तर काय वाटतं कुणाच्या हवाय? आपण बावनकुळेवालाच हवा, पण बीजेपी वालेच माणसं पहिल्यापासूनच. राहुल गांधी. कुणाची हवाय असं तुम्हाला वाटतं? बावनकुळेची. का असं बावनकुळे? कारण की आम्हाला खूप काही सोय करून दिली, पाण्याची सोय नव्हती, पाण्याची पण करून दिली, गडर लाईन आहे ते सगळंच काही करून दिलं. अजून काही विकास कामं राहिले तसं वाटतं? आम्हाला फक्त गडर लाईनची सोय करून द्या बस. काय प्रश्न आहे तुमचे इथले? एखादी अंगणवाडी व्हायला पाहिजे, अंगणवाडीचा प्रश्न आहे इथं. नमस्कार, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरदार वाहतं आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण आलो आहोत नागपूरमध्ये, आणि तेही कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये. लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं होतं याच बूथवर, याच गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज पाहणार आहोत की विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इथल्या मतदारांचं मत काय आहे, इथल्या मतदारांची इच्छा काय आहे. कामठी विधानसभा मतदारसंघ हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. इथल्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, कामगिरीबद्दल काय वाटतं, ते खुश आहेत का की नाखुश आहेत, ते यंदा कुणाला निवडून देणार हे आपण पाहणार आहोत. चला तर मग, बावनकुळे इथून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहत आहेत, काय परिस्थिती आहे सध्याची, कोण निवडून येऊ शकते? येऊ शकते इकडून बावनकुळेच्या सीट शुअरच आहे एकदम. कारण इकडे आता कामं त्यांनी भरपूर कामं केली आहे, भरपूरशे कामं, रोड वगैरे, घाट वगैरे तयार झाला आहे, म्हणजे भरपूरशे कामं झाले आहे इकडे त्यांच्या. आता तुमच्या गावामध्ये आता आम्ही आलो आहे, नरसाळा गावात आलो आहे, इथली काय काय विकास कामं झाली आहेत? इथली आता रोड वगैरे झाले आहे आणि घाटाचं पण काम झालं आहे, पूल झाला आहे, आणखी बरेचसे कामं असे छोटे मोठे. कुणाची हवाय असं तुम्हाला वाटतं? बावनकुळेची. का असं बावनकुळे? कारण की आम्हाला खूप काही सोय करून दिली, पाण्याची सोय नव्हती, पाण्याची पण करून दिली, गडर लाईन आहे ते सगळंच काही करून दिलं. दादा, आम्ही सध्या कामठी विधानसभा मतदारसंघात फिरतोय, तुमच्या गावात आलो आहे. बावनकुळे विरुद्ध भोयर असा सामना इथे आहे, तर काय वाटतं कुणाची हवाय? आपण बावनकुळेवालाच हवं, आपण बीजेपी वालेच माणसं पहिल्यापासूनच, आपण त्यालाच मत देऊ. बावनकुळे? हो, बावनकुळेवाला. कारण की बीजेपीनं पुरा काम केलेलं आहे, दिसून राहिलेलं आहे. बरं, काय काय कामं केलीत तुमच्या गावामध्ये? काय काय विकास म्हणजे भरपूर कामं केले, रोड बीड ना, गडर लाईन सगळं व्यवस्थित केलं, आणि मंदिरामध्ये शेर सूट टाकून दिलं थोडं. बावनकुळे साहेब बसतायत. काय कारण आहे बावनकुळे साहेब निवडून येण्यामागे, काय 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 कारण? घराचे म्हणजे पुष्कळ सारे कामं केले ते ना, तेच करून राहिले पहिल्यापासून. बावनकुळे आहेत आणि भोयर आहेत, कोण वाटतं कोण निवडून येईल? आता ते लोकांच्या मतावर आहे. तुमचं पण मत आहे ना? माझंही आता कोणीकडे जाते कोणीकडे नाही असं आहे. काय वाटतं या कामठीमधून कोण निवडून येईल? आम्हाला बावनकुळेच पाहिजे. का पाहिजे? बावनकुळे आमदार पाहिजे. का काय 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 कारण आहे की बाबा ते आमदार पाहिजे? ते आमच्या इकडले कामं चांगले केले. काय काय विकास कामं केली तुमच्या गावामध्ये? रोड दिले, पाणी दिलं. अहो, पहिलं हिरीचं पाणी खराब होतं, पोटप खराब होईल. आता नळ लाईन दिली, सगळं दिलं, पण त्यांचे कामं आम्हाला पसंत आले. आता सध्या चंद्रशेखर बावनकुळे आणि भोयर अशी लढत आहे, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून? प्रकाश भोयरचं आहे थोडं, कारण की यावेळेस म्हणजे जास्त म्हणजे त्यांनी यावेळेस जे कामं केली आहे इकडे, म्हणजे कामं म्हणजे जे काम केले आहे त्यांनी, त्यावेळून प्रकाश भोयरचंच आहे. राहता हा एरिया हुडकेश्वरच. या एरियात काय काय विकास कामं झालेत आत्तापर्यंत? काय काय विकास कामं वगैरे झालेत? विकास कामं तर काही नाही, आता तेच आता हे ग्रामीणमध्ये आहे, आता चालू आहे, म्हणजे कुठे रोड बनणं, कुठे आता हे गटर लाईन वगैरे चालू आहे बनणं, हे काम चालू आहे त्यांचे, सावरकर टेक्शन सावरकरचे. पण तेच जे मनालायक पाहिजे ते हो झालं नाही आहे, म्हणून सावर आपला प्रकाश भोयरलाच आपण देणार आहोत. इकडे बावनकुळे साहेबाचाच एरिया आहे, तर त्यांनाच आम्ही मत देऊ. बावनकुळे साहेबांना इथे पूर्वी नळ योजना नव्हती, पाण्याची खूप समस्या होती. अशा परिस्थितीत बावनकुळे वेळोवेळी फोन करून टँकरची व्यवस्था केली आणि सगळ्यांना पाण्याची भरपूर व्यवस्था केली, मदत केली. राहुल गांधी. काय वाटतं असं तुम्हाला, काय त्यांनी काय काय कामं केली? त्यांनी जे कामं केली ते मोदी सरकारने करत ना. म्हणजे टफ फाईट आहे की कसं वाटतं, एकतर्फी असेल की टफ फाईट? फाईट आहे म्हणजे राहुल गांधी येणार आहे.
कुणाचा वार आहे, कोण निवडून येऊ शकतं, काय शक्यता आहे? बावनकुळे सर. म्हणजे काय बावनकुळेंचं नाव घेण्यामागे काय कारण सर? इथे एरियामध्ये त्यांनी खूप सारे कामं केली, गडर लाईन, रोड नव्हते, रस्ते नव्हते, नळ योजना वगैरे सर्वच प्रकारचे त्यांनी कामं केले, म्हणून इथची जनता त्यांना खूप चाहते, ते जीवू शकते. सगळ्यात मोठी जी सुविधा आहे आमच्या म्हणजे प्लॉटच्या आर एल करणार, त्याची त्यांनी 80 ते 100 रुपये आपला नॉर्मल प्राईस राहते, पण ते त्यांनी 20 रुपयावर केली आहे आता, तर ती खूप मोठी त्यांनी आमची मदत केली आहे. रामाला तरी वाटते की बावनकुळेची येईल. चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध भोयार अशी लढत आहे, काय वाटतं कोण निवडतो? तर आपण काही सांगतो एवढं काही सांगू शकत नाही, वेळेवर ते कोणी येऊ शकते, त्याचे मत जास्त पडले तर. काँग्रेसचे जे त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत उमेदवार, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं त्यांना, आपण पाहतच नाही, ओळखलंच नाही, तर त्यांच्याविषयी काय वाटणार आहे? वारं कुणाचं आहे? वारं भाजपचं आहे. यावेळी मागच्या 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, प्रदेशाध्यक्ष राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, काम करणारं व्यक्तिमत्व, ते या ठिकाणी त्यांचं पारडं जड आहे. अजून काय काय विकास कामं आहेत बाबा की जी अजून झालेली आहेत, किंवा तुमचे काय प्रश्न आहेत का इथले की जे अजून सोडवले गेले? प्रश्न म्हणजे आता फक्त लोडशेडिंग आहे इथे भरपूर, थोडं म्हणजे लाईट खूप जाते, म्हणजे गेली तर 2-2, 3-3 तास, 4-4 तास येणार नाही लवकर, बस तो हाच एक प्रॉब्लेम आहे, बाकी तर सगळं झालं. अजून काय वाटतं की नाही झाली अजून, पण झाली पाहिजेत काम? आता ते राहिलं सोडलं ते आता करतील समोर, जेव्हा त्याची सत्ता जर आली तर करतील, आता जनतेनं साथ दिली पाहिजे या समोरचा. रोड नाही झाले, गडर लाईन, आता मी मला राहून 25 वर्ष झाले, गडर लाईन नाही आहे, रोड नव्हतं, रोड तर हे आता आता बनले म्हणा, आणि नळ लाईन पण आली, पण मेन जे गडर लाईन वगैरे आहे आणि हे आपलं आर एल वगैरे नाही आलं इकडे, ते एन आय टी, ते 20 रुपये स्क्वेअर फीट केलं होतं ते एन आय टीचं, पण ते फक्त बोर्ड आहे, हे फक्त प्रचारापर्यंतच केलं त्यांनी, समोर ते आम्ही एन आय टीत इन्क्वायरी काढली तिथपर्यंत काही गेलेलंच नाही आहे. अजून काय विकास कामं राहिलं असं वाटतं? आम्हाला फक्त गटर लाईनची सोय करून द्या बस. काय प्रश्न आहे तुमचे इथले इथले? एखादी अंगणवाडी व्हायला पाहिजे, अंगणवाडीचा प्रश्न आहे इथं, इथून पुष्कळ दूर जावं लागते, तिकडे साईनगर एकला अंगणवाडीसाठी, इथं एखादी अंगणवाडी व्हायला पाहिजे.